तर भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर पहिल्यांदा विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर आणि अमरावती इथं उद्या शुक्रवारी संयुक्त मेळावे घेणार आहेत. जरी राज्यात युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरातून 24 तारखेला होणार असला तरी अमरावती आणि नागपूर इथं उद्या हे मेळावे होणार आहेत. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये 11 एप्रिलला लोकसभा निवडणूक आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील 10 लोकसभा मतदारसंघातील हे मेळावे आहेत. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या मेळाव्यात एकत्र येणार आहेत. आणि अधिक माहिती घेऊयात, प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवीण, आपण बघतोय की दोन मेळावे जे आहेत ते एकत्रित उद्या आयोजित करण्यात आलेले आहेत अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये, काय सांगशील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर? संदीप, आपण पाहू शकतो की भाजप आणि शिवसेनेच्या संयुक्त प्रकारे म्हणजे एकत्रितपणे प्रचाराचा श्रीगणेशा हा 24 तारखेला कोल्हापुरातून होणार आहे. पण यापूर्वीच म्हणजे 24 तारखेच्या पूर्वी म्हणजे विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान आहे म्हणून उद्यापासूनच म्हणजे पहिला जो मेळावा आहे तो अमरावतीमध्ये होणार आहे सकाळी आणि संध्याकाळी नागपूरमध्ये. या दोन्ही मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे आणि यासोबतच शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मुळातच जरी श्रीगणेशा व्हायला अवधी असला तरी सुरुवातीचा जो काळ आहे हा वाया न घालवता वेळ कमी असल्यामुळे 1 महिन्यापेक्षाही कमी वेळ आहे प्रचाराला, त्यामुळे आता ही जी टायमिंग आहे साधलं जाणार आहे आणि उद्या अमरावतीपासून सुरुवात होणार आहे. पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे येतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या दोन सभा होणार आहे. आता या दोन सभा 11 जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघांसाठी होणार आहे आणि उद्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे काय बोलतात आणि भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आवाहन करतात याकडे लक्ष लागलं आहे. पण आता प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि या सभांपासून मेळाव्यापासून ही सुरुवात अधिकृतपणे होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.